शहराच्या राजकारणामध्ये काहीतरी मोठं घडत आहे हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जाणवत होतं। राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट उगीचच घडत नाही, राजकारणामध्ये प्रत्येक गोष्ट घडते ती काही ना काही कारण असल्याशिवाय, त्यामुळेच असं म्हटलं जातं की कारणाशिवाय राजकारण कधी होतच नाही। आणि अशाच प्रकारच्या काही राजकीय संकेतांचा खेळ गेल्या काही दिवसांपासून सुरू होता आणि यातलाच एक महत्त्वाचा संकेत मिळत होता तो साधारणपणे 10 दिवसापूर्वी म्हणजे माजी विरोधी पक्षनेते श्री नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाच्या काही 1-2 दिवस आधीपासून। नजीब मुल्ला यांचा वाढदिवस ज्यावेळेस झाला त्यावेळेस कळवा मुंब्रा परिसरामध्ये काही बॅनर लागले होते। या बॅनरमध्ये नजीब मुल्ला यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या होत्या। या शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी दिल्या नव्हत्या, तर त्या शिंदे गटातल्या नगरसेवकांनी कार्यकर्त्यांनी दिल्या होत्या। त्यावर एकनाथ शिंदे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील फोटो होता। तेव्हापासूनच काहीतरी घडत आहे, काहीतरी घडणार आहे असं सातत्याने बोललं जात होतं, सातत्याने जाणवत होतं। मात्र कळवा मुंब्रा परिसरामध्ये आमदार जितेंद्रराव गाड यांचा जो दबदबा आहे, त्यांनी जे काम केलेलं आहे, त्यामुळे इथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी होईल असं फारसं वाटत नव्हतं। मात्र कळवा मुंब्रा परिसरामध्ये मुंब्रा विकास आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि मग कळवा मुंब्रा विकास आघाडी जी आहे, या विकास आघाडीची मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांना आणण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू झाला आणि ह्या प्रयत्नांचा भाग म्हणून काही नगरसेवकांशी बोलणी देखील केली गेली। त्यातलाच विटावा परिसरातला एक नगरसेवक नुकताच मुख्यमंत्र्यांना भेटल्याचं, आनंद आश्रमात जाऊन आल्याचं लक्षात आलं आणि तेव्हापासून या विषयाला अधिक गती प्राप्त होत गेली। त्यापाठोपाठ जुने जाणते नगरसेवक राजन किने हे देखील कळवा मुंब्राची जी नवीन विकास आघाडी तयार होते आहे, या विकास आघाडीमध्ये ते सहभागी होतील अशा प्रकारचे संकेत दिले जाऊ लागले। आणि राजन किने, त्यांच्या पत्नी, त्याचप्रमाणे त्यांच्या घरातले लोकप्रतिनिधी यांनी देखील मग या विकास आघाडीमध्ये सहभागी होत असल्याचं स्पष्ट होऊ लागलं। म्हणजेच राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू आता कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ आहे। यापूर्वी देखील ज्यावेळेस राज्यामध्ये सत्तांतर झालं त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये पैसे दिले घेतल्याचे आरोप केले गेले, अशाच प्रकारचे आरोप आता कळवा मुंब्रा परिसरामध्ये देखील होऊ लागलेले आहेत। एकंदरीतच ही जी मुंब्रा विकास आघाडी येते आहे, या माध्यमातून थेट आमदार जितेंद्रराव आव्हाड यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सध्या जोरात सुरू आहे। मात्र जितेंद्रराव आव्हाड हे देखील लढवय नेते आहेत, या सगळ्याला ते कसे उत्तर देतात हे बघणं देखील आता औत्सुक्याचं ठरणार आहे। त्यांनी कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ खूप ताकदीने बांधला, इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी विकासाची कामे केली आणि त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी इथे कार्यकर्त्यांचा बेस देखील निर्माण केला गेला। सोशल मीडियामध्ये आता ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत त्या प्रतिक्रिया खूप अशा मिक्स्ड स्वरूपाच्या प्रतिक्रिया आहेत। या प्रतिक्रियांमध्ये खूप लोक म्हणत आहेत आव्हाड साहेब आम्ही तुमच्या पाठीशीच आहोत, काही जण त्यांच्या विरोधात देखील बोलत आहेत। मात्र जर सोशल मीडियाचा एकंदर ट्रेंड जर बघायला गेलो तर अतिशय संमिश्र अशा प्रकारचा ट्रेंड या ठिकाणी आपल्याला सध्या या परिसरातले काही पॉलिटिकल ग्रुप्समध्ये बघायला वाचलं तर आपल्याला ते लक्षात येऊ शकतं। आणि एकंदरीतच ठाणे शहरातली राष्ट्रवादी खिळखिळी करण्याचा खूप मोठा प्रयत्न होत असल्याचं लक्षात येत आहे। लोकमान्य नगर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने जाणते नगरसेवक देखील आता त्यांच्या अख्ख्या पॅनलसह शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे, किंबहुना ते तसं खूपच लवकर म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागतील तसतसं ही सगळी पक्षांतर होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळेल। आणि एकंदरीतच या सगळ्यामुळे ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये
राजकीय भूकंप घडणार हे स्पष्ट होऊ लागलेलं आहे। आता या भूकंपाची तीव्रता सध्या तरी साधारणपणे 11 नगरसेवकांची नावं घेतली जात आहेत। 11 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शिंदे गटाच्या संपर्कात आहेत असं बोललं जात आहे। आता जितेंद्र आव्हाड हे किती नगरसेवकांना आपल्याबरोबर ठेवण्यात यशस्वी ठरतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आणखी किती जणांना आपल्याबरोबर आणण्यात यशस्वी ठरतात यावर या भूकंपाची तीव्रता अवलंबून असणार आहे। म्हणजे एकेकाळी असं बोललं जायचं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत। मात्र म्हणतात ना, राजकारणामध्ये कुणीही कायमचा शत्रू नसतो आणि कुणीही कायमचा मित्र नसतो। त्यामुळे घोडा मैदान आता दूर नाही आहे, लवकरच या सगळ्याची उकल होईल। महानगरपालिकेच्या निवडणुका लवकर लागतील याचे देखील हे सगळे संकेत आहेत। कारण ज्याच वेळेस राजकीय घडामोडी वेगाने घडायला लागतात त्यावेळेस समजायचं निवडणुका जवळ आलेल्या आहेत। कुठल्याही क्षणाला महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजेल हे या सगळ्या घडामोडींवरनं स्पष्ट होत चाललंय। आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल राममारुती रोड ठाणे। इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास, इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक। इंडो स्कॉट स्कूल राममारुती रोड ठाणे। कॉल 0222542555 आणि 9867507555। इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल।